बोल ना फ्री, जवाब क्यों नहीं देती? सांगितलं ना तुला संग्राम, कितीही विरोध झाला तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. आपण विरोध साधा सुद्धा नाही होणार, कट्टर विरोध होईल. कदाचित लोक आपला जीव सुद्धा घेतील. जीव देईन पण दुसऱ्या कोणाचा विचार नाही करणार. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. कुठली? मी नोकरी करायची म्हणतो. आणि पढाई सोडणार? शी, मला नको असला नवरा. अगं ऐक तर, नोकरी करत शिक्षण घे आणि नोकरी लागल्यानंतर आपण घरातून पळून जाऊ. ख्याल बुरा नाहीये, बट तुला माहितीये झोपेत मी तुझं नाव बरळत होते. खरंच? लव यू. नशीब बरळत होते, स्पष्ट नाही बोलले. आई रात्री विचारत होती. काय काय बडबडत होतीस? मग भीती वाटते रे. आपण वेगळे तर नाही ना होणार? नाही होणार. आपलं प्रेम खरंय, आपण कधी सोडू नये. खरंच? आय लव्ह यू. नमस्कार. पोलीस चौकी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आफ्रिन आणि संग्राम यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. नुसतं शारीरिक आकर्षण नाही तर खरं प्रेम. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करून सुखाचा संसार मांडायचा होता. पण त्यांच्या या सुखद स्वप्नात मोठा अडथळा होता, तो आफ्रिनच्या घरातल्यांचा. आफ्रिनच्या भावाला त्यांचे हे संबंध अजिबात मान्य नव्हते. पण या दोघांनीही कुणालाच जुमानायचं नाही असं ठरवलं होतं. पण शेवटी जे घडायचं ते घडलंच. आफ्रिनचा चुलत भाऊ फय्याज यानं त्या दोघांना एकमेकांसोबत फिरताना पाहिलं. ए मुस्तफा, अरे एक मिनिट, महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. काय काम आहे? अरे एक मिनिट, ये ना बोलतो. अरे पण काय काम आहे? तू आल्यावर सांगतो. मी ये इकडे. काय बोल, तुझ्याशी महत्वाची बोलायचं. बोल. घरचा इज्जतीचा प्रश्न आहे यार. इज्जत? हो. काय बोलतोयस तू? आपल्या फ्रीन काय केलं तिनं? हे बघ, तू चिडू नकोस. तिने काही केलं नाहीये, पण तू चिडू नकोस. वचन दे मला, चिडणार नाही. दिलं. आपली आफ्रिन आणि एक मुलगा गार्डन मध्ये फिरत होते. नाव काय त्याचं बोल. बघ, नाव मला पण माहित नाहीये, पण आपण त्याला समज दिली पाहिजे. उद्या गाठूया आपण त्याला. ठीक आहे, मी आता माझ्या घरी जातो. आपण माझी वाट बघत असते. तूही तुझ्या घरी जा. फय्याजने जेव्हा मुस्तफाला सांगितलं की आफ्रिन एका मुलासोबत फिरत आहे, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. हा नक्की काय प्रकार आहे हे तपासावं म्हणून दुसऱ्या दिवशी मुस्तफाने आफ्रिनचा पाठलाग केला आणि तो आफ्रिन आणि संग्राम जिथं भेटतात त्या ठिकाणी येऊन पोहोचला. काय? सॉरी. अगं पण किती उशीर. सॉरी बोलले ना. आज फिल्म बघायला जाऊया. आफ्रिन, माझ्या बहिणीसोबत परत दिसलास ना तर कापून ठेवेन सांगतो. काप ना. काप समोर जा तुझ्या. काप ना. सोड मला. संग्राम सोड त्याला. सोड ना संग्राम. तिला काय झालं ना तर याद राख. कापाकापीची गोष्टी ना मला शिकवू नकोस तू. आणखी एक,
माझ्याशी बोलताना प्रेमाने बोलायचं. हां प्रेमाने. मुस्तफाने आफ्रिन आणि संग्रामला जेव्हा एकत्र पाहिलं तेव्हा त्यानं संग्रामला धमकवण्याचा प्रयत्न केला, पण संग्रामनं त्याला काहीच दाद दिली नाही. मुस्तफाच्या पण लक्षात आलं की संग्राम पुढं त्याचं काही एक चालणार नाही आहे, म्हणून मुस्तफा आफ्रिनला घेऊन घरी गेला. पण त्याच्या रोक्यात राग मात्र तसाच होता. साला मला उलट बोलला, माझ्यावर हात टाकतोय. हे बघ चिडू नकोस, शांत हो. पण मला एक सांग, घरी कळवलं नाहीस ना? नाही. पण सोडणार नाही त्याला. उद्या एक काम करू, मी तुझ्या बरोबर येतो. मला असं वाटतंय मारामारी करण्यापेक्षा आपण त्याला एकदा समज दिली पाहिजे, आणि तरी सुद्धा तो नाही ऐकला तर त्याच्या घरी कळवलं पाहिजे. काय म्हणतोस? ठीक आहे. बड़ा हिरो बन के घुमरा है ना? रे आणि हा कोण? आपण त्याचा भाऊ आहे वाटतं. हा मैं भी उसका भाई हूं. आफ्रिन के साथ घूमना फिरना बंद कर दिया वरना बहुत बुरा होगा. काय करणार रे? काय करणार? अरे तुला काय वाटलं? मला दोघांना बघून मी घाबरेन, पळून जाईन. चल पतली गली पकड के निकलले. चल ये. आता नाही आता नाही, चल नंतर बघूया. मस्ती आली आला. चल लवकर चल. ए अरे उतरव ना मस्ती. ए अरे बघितले तुमच्यासाठी. हा मुस्तफा आणि फैयाजने मिळून संग्रामला समज देण्याचा प्रयत्न केला, पण संग्रामनं दोघांना पण जुमानलं नाही. ती दोघं तशीच निघून गेली. संग्रामने ही गोष्ट आफ्रिनला सांगितली, त्यामुळे आफ्रिन खूप घाबरली. काय होणार रे आपलं? हे लोक आपल्याला सुखानं जगू का नाही देत? तू काळजी करू नकोस. कर विरोध करतील आणि थकून जातील. तू माझा भाऊ मुस्तफाला नाही ओळखत. तो कधी काय करेल नाही सांगता येत. काय करेल? करून काय करेल? ठारच मारेल ना? मारू दे. नको ना असं बोलू. मी कशी जगणार तुझ्याशिवाय? मरायचं तर आपण दोघं मरायचं. इकडे संग्राम आणि आफ्रिन यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानण्याचं ठरवलं, तर तिकडे मुस्तफा आणि फैयाज यांनी संग्राम समोर नमतं घेऊन त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलं, आणि त्यासाठीच ते त्याच दिवशी परत संग्रामला भेटायला आले. काय रे तुमची कट्टर, मार खायला परत आला? संग्राम संग्राम प्लीज माफ कर आम्हाला. आमचं खरंच चुकलं. चुकलं? उलट आम्ही बहिणीच्या पाठीशी राहायला पाहिजे होतं, पण साला या डोक्यात अक्कलच नाही ना. यानं खूप समजवलं मला. माफ करणार ना आता आम्हाला? हो संग्राम, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बघा कोण तुम्हाला विरोध करते. शेवटी आमची पण बहीण सुखी राहायला हवी ना. मैत्री जात पुढे करतो. हॅलो जैन, सांगली पोलीस स्टेशन. नेमके कुठे? तुम्ही कोण बोलताय? ठीक आहे, आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. हवालदार. देसाई. येस मॅडम. जरा आजूबाजूला काय मिळतं काय बघा. तुम्ही पण जाऊन बघा.
त्याच्या पॉकेटमध्ये तरी ते काय आयडेंटिटी प्रूफ मिळालं नाही आहे. यूके टेलर सांगली. पाटील, डोक्यात दगड घालून खून झाले, त्यामुळे याची ओळख पटवणं तसं कठीणच आहे. चेहरा ओळखीन असं झालंय. सावरे. यस मॅम. काय मिळतंय का? नाही मॅडम, संशयास्पद असं काही नाही आहे. ते काय मिळतंय? नाही सापडत. सर, PM रिपोर्टनुसार मयत इस्माला डोक्यात दगड घालून ठार केल्याचं निष्पन्न झाले आणि त्याचं वय साधारण 20 ते 21 वर्ष आहे. आणखीन काय पुरावे? तिथे एक सॅक सापडले, पण सॅक मध्ये फारसं काही सापडलं नाही आणि मयत इस्माच्या अंगावरील कपड्यामध्ये त्याचे आयडेंटिटी प्रूफ सुद्धा नाही मिळाले. पण हो, त्याच्या शर्टच्या कॉलरवरती एक टॅग आहे, UK टेलर सांगली गवळी गली. आम्ही तिथे जाऊनही आलो. गवळी गल्ली हीच का? इथे UK टेलरचं दुकान कुठे? पलीकडे. थँक्यू. चला दिसायची. UK टेलर तुम्हीच का? हो, UK टेलर मी. पण बाहेर तर UK फॅशन लिहिलंय. अलीकडेच ते बोर्ड मी बदललं. बरं, हा शर्ट बघा, याच्यावर जो टॅग आहे तो तुमचाच आहे का? टॅग तर माझाच आहे, पण हा शर्ट कोणाचा मी सांगू शकत नाही. नक्की. ठीक आहे, थँक्यू. त्याने शर्ट ओळखला, पण हा शर्ट नेमकी कुणाचा हे मात्र तो सांगू शकला नाही. UK टेलर सांगली गवळी गली. म्हणजे हा मुलगा सांगली शहरातला आहे आणि याला या शहराच्या बाहेर नेऊन मारण्यात आलंय. एक्झॅक्टली. पाटील, तुम्ही एक काम करा सर, आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनला व्हिजिट करा आणि तिथं कुणाची मिसिंग कंप्लेंट आहे का हे चेक करा. यस सर. खून सांगलीतल्याच एका मुलाचा झाला असून तो मुलगा गवळे गल्लीच्या आसपास राहत असावा असा अंदाज पोलिसांना UK टेलर्सकडून मिळालेल्या माहितीवरून आला. तिथंच पुढे चौकशी केल्यावर पोलिसांना त्या मृत मुलाचं नाव आणि त्याचा पत्ता कळाला आणि पोलीस लगेचच त्याच्या घरी पोहोचले. काय झालं सर? संग्रामबद्दल काही कळलं का? आम्ही त्यासाठीच आलो होतो. तुम्हाला काही वस्तू दाखवतो, त्या तुमच्या ओळखीच्या आहेत का? मला तावरे. हो सर, हा संग्रामचा शर्ट आहे, पण हे रक्त. हो, काय झालं साहेब? हो, 2 दिवस झाला मी त्याला शोधतोय. हो, त्याच्या आईनं तर अंथरूनच धरले. हो, काय झालं सांगा ना. हे बघा, शांत व्हा. आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतं, पण तुमच्या मुलाचा खून झाला. संग्राम. मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण आम्हाला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण तुमच्या मुलाचे मारेकरी जर पळून गेले तर अवघड होईल. तेव्हा प्लीज कोऑपरेट अस. विचार साहेब. मला सांगा, तुमचा कोणावर संशय वगैरे? संशय नाही साहेब. त्याचं कोणाशी वय किंवा अलीकडच्या काळात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? नाही, भांडण वगैरे काही नाही. म्हणजे अगदी फुटत ताणावरून वगैरे? नाही मॅडम. ठीक आहे, मला सांगा, संग्राम घरातून बाहेर निघताना तो कुठे जाणार आहे किंवा तो कोणासोबत जाणार आहे असं काही सांगून गेला होता का? नाही,
असं काहीच सांगितलं नाही सर. गेल्या 2-3 दिवसात घरी काही फोन वगैरे आले होते का? नाही मॅडम. तुम्ही एक काम करा, तुम्हाला आमच्या बरोबर सिव्हिल हॉस्पिटलला यावं लागेल. तिथं काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करू आणि आम्ही संग्रामचा मृतदेह तुमच्या ताब्यात देऊ. चला हो द्या तुषार टिकट. मी थोडं चप्पल घालू. पोलिसांनी संग्रामची बॉडी त्याच्या वडिलांकडे सोपवली आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून ते सदर गुन्ह्याच्या चौकशीसाठी संग्रामच्या कॉलेजमध्ये गेले. नाही मॅडम, हाती काहीच लागलं नाही. मला वाटलं होतं कॉलेजमध्ये चौकशी केल्यानंतर राजकारणातून किंवा एखाद्या प्रेम प्रकरणातून असं काहीतरी माहिती मिळेल, पण हाती काहीच लागलं नाही. हॅलो. हॅलो, पोलीस ना? बोला. हा सर, मी संग्रामचा मित्र बोलतोय. हां, तुम्ही आता संग्रामबद्दल चौकशी करायला आलेला ना? होय. सर, मी आत्ता तुम्हाला जी काही माहिती देईन ती तुमच्या उपयोगाला येईल का नाही मला माहीत नाही, पण गेले 3 दिवस झाले आमच्याच वर्गातली आफ्रिन शेख नावाची मुलगी कॉलेजला येत नाही आणि तिचा फोनही लागत नाही. नाव काय म्हणाला तिचं? आफ्रिन शेख. बर, तिचा पत्ता देऊ शकाल मला? हरिपूरमध्ये हेरम पार्क जवळ. थँक्यू. मला जरा नाव सांगता तुमचं? हॅलो हॅलो, कट झालं. काय झालं सर? मॅडम, आता ज्या कॉलेजमध्ये आपण चौकशी करून आलो त्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याचा फोन होता. तो संग्रामच्याच वर्गातला होता. त्याने एक महत्त्वाची माहिती दिली. आफ्रिन शेख नावाची एक मुलगी गेले 2-3 दिवस कॉलेजला येत नाही आहे आणि तिचा फोनही डिस्कनेक्ट लागतो. आफ्रिन शेख? हां, आफ्रिन शेख. काही कळत नाही काय करावं. मग आता पुढे? पुढे काय पडेल सर? आफ्रिन शेखच्या घरी चौकशी करायला पाहिजे. हेरम पार्क जवळ घ्या. आफ्रिन, 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 या अल्लाह, ये क्या किया तूने? तू संग्रामला ओळखत नव्हतास. तर मला सांग, तुझी बहीण आफ्रिन ही तरी संग्रामला ओळखत होती की नाही? काहीतरीच काय साहेब. अरे पण घरी कळवायला हवं. अरे मी तर कुठं कळवलंय, एक तर आपण बाईक वरून आलोय, घरचे काळजी करत बसतील. चल जाऊया. चल त्याला सलमान गप्प काय रे आज थोडा घाबरलाय वाटत. तुम्हाला तर उघडणार नाही ना तो. असा करून तू स्वतःला अडकून घे आणि असं तसं या गेममध्ये तू सामील आहेस. ये बी सही आहे.